माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून सोडण्यात आलं. त्यानंतर भुजबळ सांताक्रूझ इथल्या सॉलिटेर या आपल्या निवासस्थानी पोहोचले. तब्बल 2.25 वर्षांनी घरी आलेल्या भुजबळांचं कुटुंबियांनी स्वागत केलं. पुढचे काही दिवस कुटुंबियांबरोबर वेळ घालवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. भुजबळ यांना 4 मे रोजी न्यायालयानं जामीन मंजूर केला होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काही दिवस केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. आपण अद्याप पूर्ण बरे झालो नसून काही दिवस पूर्वीप्रमाणे सक्रिय न राहण्याच्या अटीवर डॉक्टरांनी आपल्याला घरी सोडल्याचं भुजबळांनी प्रथमच माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. यानंतर भुजबळांनी घराखाली जमलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भुजबळांनी शिवसेनेशी ऋणानुबंध असल्याचं कबूल केलं. पवार साहेबांशी संपर्क झाला, काही बोलणं झालं, आपली सदिच्छा भेट कधी? पवार साहेबांचा म्हणजे जामीन मिळाल्याची बातमी मला माझ्या बाजूच्या माणसाने सांगितल्यानंतर पहिला फोन त्यांचा झाला. पडत्या काळामध्ये ज्यांनी 2 शब्दाचे काय होईना, परंतु आधार दिला वर्तमानपत्रातून, फोनद्वारे भेटल्यावर आणि शुभेच्छा म्हणजे पाठीमागे राहिले. ठीक आहे, अगदी कोण किती पुढे राहिलं, कोण कमी झालं, कोण जास्त झालं, पण सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या आहे मनातून ज्या त्या नंतर मी वर्तमानपत्र वाचायचो. सगळ्यांना वाटायचं की बा लवकर बाहेर आलं पाहिजे, आता हे फार झालं. 2.25 वर्षांमधून त्यानंतर एवढं आतमध्ये राहिल्यानंतर बाहेर झाले मोकळे आकाश, काय अशीच भावना आहे. खरं म्हणजे आजारपणामुळे मी फार त्रस्त होतो. गेली 1.5 महिने 1.5 महिना आतमध्ये, अर्थात अजूनही पूर्णपणे त्याच्या मी काही त्या आजारपणातून बाहेर पडलेलो नाही. परंतु डॉक्टरांना विनंती केल्यानुसार नंतर आता बऱ्याच दिवसांनी मला थोडे दिवस 2-4-5 दिवस घरी जाऊ द्या, आणि त्यांनी ह्याच अटीवर सांगितलं की ठीक आहे सर, पण जास्ती त्रास घेऊ नका, जास्ती बाईट वगैरे देऊ नका कोणाला. नाशिकला वगैरे जे आहे ते आता हे सगळं हॉस्पिटलचं संपल्यानंतरच ना, नाशिक काय महाराष्ट्र काय भारतभर फिरू. 24 तास रहा एक पाऊल पुढे.